लोकांनी घाबरत घाबरत फोन केले विचारायला. म्हणजे मीच दिलीप राहुळ बोलतोय म्हटलं त्यांना कळेल ना कुठून कुठल्या लोकांना बोलतोय. मी बोलतो नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा निघून 60 वर्ष झाली असं म्हटलं तरी त्याला स्वतःची इमारत अद्यापही नाही. जुन्या राजवाड्यातच ते चालू आहे. विशांतराव, सत्यजित रे, विमल रॉय, गुरुदत्त यांना जर या टेक्निकल फॅसिलिटीज अवेलेबल झाल्या असत्या पण झाल्या असत्या तर त्यांनी कशा प्रकारची चित्रनिर्मिती केली असती. काही गेल्या काही वर्षातलं सिनेमासाठी लिहिलेलं म्हणून चांगलंच आहे. नमस्कार, मी सौमित्र बोटे. मित्र म्हणे लाईमलाईटमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आजच्या घडीचा लाईमलाईटमध्ये असलेला सिनेमा आहे पंचक. दोन कारणांमुळे आहे. एक तर त्यामध्ये सिनेमाची खूप सारी मोठी टीम आहे, सगळी मोठे मोठे कलाकार त्याच्यामध्ये आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की तो माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांचा सिनेमा आहे. त्यामुळे या सिनेमाची ऑलरेडी चर्चा सुरू झालेली आणि त्यानिमित्तानं आपण आज या टीमला भेटतोय. पैकी दोन एव्हरग्रीन व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहेत, सतीश आळेकर सर आणि दिलीप प्रभावळकर सर. तुम्ही दोघांचं खूप स्वागत करतो. मला छान वाटलं की या चॅनलवर पहिल्यांदा तुम्ही दोघं येत आहे. बेसिक पहिला प्रश्न असाच आहे की कुठलीही संहिता आपण घेतो तेव्हा त्याचे काहीतरी निकष असतात. एक तर ती संहिता खूप मस्त असते, एक किंवा त्यातला रोल खूप छान असतो, दोन आणि किंवा एका मोठ्या बॅनरचा तो सिनेमा असतो आणि त्यामध्ये आपण असावं असं दुसरं आपल्याला वाटतं. तर सर, तुम्ही मला आधी सांगा की मुळात हा पंचक जेव्हा तुम्ही स्वीकारला तेव्हा त्याचे निकष काय होते? एक तर काय कुठल्या निकषावर चित्रपट निवडावा एवढा काही मी मोठा अभिनेता नाही की माझ्याकडे अनेक निवड करायला खूप चित्रपट आहेत आणि त्यातला मी निवड करू शकतो. पण हा चित्रपट निवडण्यामागे एकंदर दोन कारणं होती. एक पहिलं कारण म्हणजे याचा जे दिग्दर्शक दोन आहेत त्याच्यापैकी एक जयंत जठार हा जो आहे तो आमचा ललित कला केंद्राचा विद्यार्थी 2000 पास झाला. नंतर अभिनयाकडनं तो एडिटिंग संकलन होऊन त्यांनी अनेक नटरंग वगैरे सारख्या चित्रपट त्यांनी संकलित केले. तर त्याच्या दिग्दर्शनाचा हा पहिला अनुभव असल्या कारणानं तर आपण त्याचा विचार करावा असं वाटलं. आणि दुसरं कारण असं की त्या विषयाचा या चित्रपटाचा विषय, कारण या चित्रपटाचा विषय हा महत्त्वाचा आहे आणि सध्याच्या काळात तो फारच महत्त्वाचा आहे की मृत्यू आणि मृत्यूची अपरिहार्यता आणि मृत्यूमुळे होणारा बसणारा झटका आणि त्या झटक्याला सामोरं जात असताना प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकाची कुटुंबातल्या लोकांची कशी त्रेधा तिरपीट उडते याचं एक अतिशय मजेदार चित्रण या संहितेत केलेलं दिसलं. म्हणून मला हा चित्रपट स्वीकारावा असं वाटतं. मला सर आत्ता हे म्हणाले ना की मृत्यू आणि ते सत्य पचवताना होणारी त्रेधा त्रिपीट वगैरे हे जे काही विषय आहेत, मला काय आठवलं असेल सांगा सर. काही वर्षांपूर्वी तुमची अफवा आली होती माहिती आहे का, तुम्ही गेल्याची टाइम्स ऑफ इंडियाचे खूपच सिनियर एडिटर दिलीप पाडगावकर ते गेले पुण्याला गेले आणि ते कंडोलन्सेस मला म्हणजे माझ्याविषयी हे झालं आणि अगदी रेस्ट इन पीस वगैरे आर आय पी ओम वगैरे सगळं हरिओम वगैरे असं सुरू झालं. आणि अगदी परेश रावळनी सुद्धा माझ्यावर मला श्रद्धांजली वाहिली. मी इकडे आहे अजून ते आहे. आणि मग ते लक्षात आलं, मग क्षमा मागणं सुरू झालं की दिलीप पाडगावकर झालं होतं. त्याच्यामुळे अशा अफवा उठतात म्हणणं. ही किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे? मला वाटतं 10 वर्ष 7-8 वर्ष झाली असतात. कारण त्यानंतर आपण एक लेख लिहिला होता. पाडगावकर कधी गेली त्यावेळेला लेख लिहिला होता. पण ही म्हणजे असं म्हटलं तर गंमत आहे ती. पण ते त्याला शॉकिंग पण आहे. अनेक लोकांना धक्का बसला. लोकांनी घाबरत फोन केले विचारायला. म्हणजे कोणी त्याला वाटलं घरी कुठेतरी विचार. मीच दिलीप प्रभावळकर बोलतोय म्हटलं त्यांना कळेल ना कुठून कुठल्या लोकांना बोलतोय. मी बोलतो वरी वरती फोन लागलाय काय म्हटलं काय. हा हा ठीक आहे ठेवा काय ठेवा. पहिले दोन चार फोन मी तर ठेवा काय नाही काय मला वाटलंच की मला काही कळे ना. मग नंतर कळलं त्याच्यामुळे हा मृत्यू हा म्हणाल तसं ही गमतीचं हे होऊ शकतं. आणि याने स्वतःच विषय एरवी हे होणार नाही त्या विषयावर सुद्धा कॉमेडी होऊ शकते. हा महानिर्वाण हे अगदी उदाहरण त्याकडे येणार होतो की जसं महानिर्वाण एक क्लासिकच मानलं जातं त्याप्रमाणे आता हा सुद्धा मृत्यूभोवती फिरणारा खेळ आहे सगळा. हा मृत्यूभोवती म्हणण्याच्या मृत्यू
च्या संदर्भाची भीती आहे त्या भीतीची वेगवेगळी रूपं याच्यामध्ये आहेत असं मला वाटलं. म्हणजे रूपं ती तू निकष जे म्हणालेस म्हणालास ते त्याच्या असे वेगवेगळे निकष असू शकतात, पण मला मोहात पाडणाऱ्या कधी कधी भूमिका असतात की त्या हे करून पाहावं की अजूनपर्यंत न केलेली भूमिका आहे. विषय हा अजूनपर्यंत न आलेला विषय आपण करून बघूया, हे दोन त्यातले सगळ्यात जास्ती निकष अगदी हे आहेत म्हणजे पॉवरफुल आहेत. किंवा मग डायरेक्टर किंवा प्रोड्युसरचं प्रेशर असतं, त्याला नाही म्हणता येत नाही मला असं असतं. हो हो असतं ना, आणि मग ते स्वीकारतो, ते मग अपेक्षा भंग होतो किंवा अपेक्षेपेक्षा तो सिनेमा चांगला निघतो असं काही होतं. हा असं असं होऊ शकतं. पण ह्याच्यामध्ये मला असं वाटलं की माझ्या व्यक्तिरेखेपेक्षा किंवा भूमिकेपेक्षा हा विषय मला जास्ती गमतीचा वाटला. म्हणजे याच्या जातीचा आहे तो, म्हणजे महानिर्वाणच्या जातीचा. म्हणजे तसं नाही आहे, पण भीतीची वेगवेगळी रूपं आहेत. बऱ्याचदा ना सर मला असं वाटलं की विशेषतः कोविड नंतर मृत्यूचं वेगळंच आपल्याला एक चित्रण दिसलं, मृत्यूबद्दल वेगळीच अनुभूती सापडली समोर आली. आताच्या काळामध्ये मृत्यूशी संबंधित जेव्हा विषय येतो तेव्हा तो तशा हलक्या फुलक्या पद्धतीनं कोपरघळ्या मारून हसवणारा म्हणा अशा पद्धतीनं तो रिलेट होईल का लोकांना, लोकांना आवडेल का थिएटरमध्ये जाऊन बघायला सिनेमा, तुम्हाला काय वाटतं? नाही आवडेल. मला असं वाटतं की यातलं सटायर किंवा यातला यातला जो एक मिस्किलपणा आहे, म्हणजे इतक्या मोठ्या विषयावर सुद्धा, आणि मगाशी बोलण्यामध्ये असं आलं होतं की ते जवळच्या लोकांना किंवा त्या घरातल्या लोकांना ती ट्रॅजेडी वाटते, पण ते लांबून बघण्याला ती कॉमेडी वाटू शकते. तर ते हे ट्रिकी आहे जरा, हे बॅलन्स हा साधणं. की घरातले लोक सगळे सिरियसली करतात, घरातले कोणी कोणी असं फार्सिकल ऍक्टिव्हिटी नाही करत, ते सिरियसली करतात. पण त्याचं सिरियस राहणं किंवा त्या सिच्युएशनमध्ये त्यांनी अडकणं आणि ते ज्या त्याच्यामध्ये जो एक्झॅजरेशन किंवा अतिशयोक्तीचा भाग आहे आतल्या सगळ्या ह्याच्यातला, तो बघणारा लांबून बघणारा म्हणजे प्रेक्षकांना त्यांना तो फनी वाटू शकेल असं मला वाटतं. भीतीचे प्रकार, भीतीचे एकूण रूप ही वेगवेगळी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्यक्तीनुसार आहेत असं मला वाटलं. लेखनाच्या बाजून कसा वाटतो सिनेमा तुम्हाला? हा जेव्हा तुम्ही नेटका लिहिलेला चित्रपट आहे किंवा गेल्या 2 वर्षापूर्वी पिफमध्ये याला स्क्रीन प्लेचं अवॉर्ड मिळालं, अवॉर्डही मिळालं इंटरनॅशनल ज्युरीनी बघून. त्याच्यामुळे अतिशय वेगळ्या पद्धतीनं तो लिहिलेला आहे आणि वेगळ्या पद्धतीनं त्या दिग्दर्शकाची दृष्टी जी आहे ती दिसते. म्हणजे वास्तववादी पातळीपासून तो सिनेमा जरा उचललेला आहे. म्हणजे काय केलेलं आहे ते आपल्याला आता 5 तारखेला दिसेल. खूप सारे कलाकार याच्यामध्ये आणि फौज आहे कलाकारांची, तर अर्थातच तुमचंही त्याच्यामध्ये तुम्ही दिसता आम्हाला त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेगळ्या महत्त्वाच्या कॅरेक्टरमध्ये. तर ही जी टीम बांधणं आहे असं एका काही मुलाखतींमध्ये मी ऐकलं माधुरीजींच्या की 3 पिढ्या या सिनेमात दिसत आहेत आणि त्यांना बांधणं एक मोठं महत्त्वाकांक्षी काम होतं, आम्ही ते करून दाखवलं वगैरे वगैरे. तर मला एक पंचक शूट होत असताना करत असताना या संपूर्ण प्रवासामधली एक यादगार आठवण सांगू शकाल का एखाद्या शूट दरम्यानची किंवा तुमच्या ट्युनिंग बद्दलची? तसं नाही की ऍक्च्युअली बहुतेक जणांबरोबर मी आधी कामं केलेली होती त्याच्यामुळे हे पटकन जेल झालं सगळं. मी आता ते बोलण्यातून सगळं मला असं वाटलं की तिथे काही असे अडथळे आले नाहीत, कम्युनिकेशनचे म्हणा किंवा ऐकूने सगळ्यांचं मिळून एक फार खेळीमेळीचं वातावरण होतं आणि तसे कोणी त्याच्या ह्याच्यातले सगळे जुळून घेणारे आहेत. आणि तो हाच आहे विद्यार्थी असलेला तो जयंत जठार सुद्धा किंवा राहुल आवटे सुद्धा तो त्याचा लेखक आहे. तर ते काही असा काही अडथळे नाही आले समोर, ते असं पटकन जमलं. सर तुम्ही काही पिढ्या मुलांना घडवताय, बघताय त्यांच्या कलाकृती, नाटक असू दे सिनेमा असू दे, ह्या गेल्या काळामध्ये ट्रेंड खूप बदलतोय सिनेमाचा, सिनेमा वेगवेगळ्या पद्धतीनं मोठा होतोय असं म्हणू शकतो आपण. नागराज आल्यानंतर आणखी ट्रेंड बदलला, विशेषतः एडिटचं ज्ञान असेल तर आणखी फरक पडतो कारण एडिटर्स दिग्दर्शक जेव्हा होतो तेव्हा त्याला सिनेमा दिसत असतो असं पण म्हणतो. तुम्ही जेव्हा मराठी सिनेमाकडे एकूण पाहता, थोडासा ब्रॉडर ॲस्पेक्टनं आपण बोलूया, हा मराठी सिनेमाचा ट्रेंड कसा दिसतो सर तुम्हाला, तुम्हाला विशेषतः? हा निश्चितच बदलत गेलेला आहे. कारण काय की सिनेमाकडे चित्रपटाकडे बघण्याची दृष्टी ही कालौघात बदलत गेलेली आहे. उदाहरणार्थ आम्ही जेव्हा आमची पिढी जेव्हा तरुण होती तेव्हा जे मराठी चित्रपट येत होते त्या चित्रपट दिग्दर्शकांचं चित्रपटाकडे बघण्याची जी दृष्टी होती ती वाङ्मयातनं आलेली होती. बरोबर, काहीतरी वाचून त्यांना वाटायचं की काय.
आणि नंतर नंतर जेव्हा 1980 नंतर किंवा विशेषतः 1990 नंतर जेव्हा सगळं ग्लोबलायझेशन आलं, इकॉनॉमी बदलली, टेलिव्हिजन सगळ्याजवळ आला, डिजिटल प्लॅटफॉर्म सगळे सुरू झाले, हे करताना लक्षात आलं की जी आत्ताची तरुण पिढी आहे ती वाचत वाचत मोठी होण्यापेक्षा बघत बघत जास्त मोठी झाली. किती महत्त्वाचं आहे ती बघत बघत मोठी झाली. म्हणजे त्यांना कॅमेऱ्यातनं जे दृश्य दिसतं तेच एरवी बघण्याची सवय त्याची झालेली, इतका कॅमेरा त्यांच्या जवळ आलेला आहे. कारण त्यांना काय आपले मोबाईल आणि त्याच्यामुळे त्याचं जे दर्शन आहे, चित्रपटाचं दर्शन आहे, हे जास्तीत जास्त सिनेमॅटिक होत गेलेलं जास्त दिसतं. चित्रांच्या भाषातनं मांडलेलं दिसतं आणि भाषा ही त्याचं एक काय म्हणतात जवळचं अंग होतं पण प्रमुख अंग होत नाही. म्हणजे खऱ्या अर्थानं त्या बोलपटाचा चित्रपटामध्ये परिवर्तन होणं गरजेचंच होतं. त्यासाठीही हे ग्लोबलायझेशन किंवा हे सगळं डिजिटल क्रांती जी झाली ती उपयोगी पडली. आता ह्याच्यानंतर ते जरी बोलपटाचे चित्रपट झाले तरी कुठल्या वास्तवाच्या विषयी नेमकं काय भाष्य केलं पाहिजे, प्रत्येक दिग्दर्शकाचं म्हणून काय राजकारण असलं पाहिजे, काय समाजकारण असलं पाहिजे, हे ज्याचं त्याचं ठरवण्याचा अधिकार आहे. त्याच्यातनं आपल्या लक्षात येईल की पूर्वी जे सगळे शहराच्या सूत्रातनं जे चित्रपट बांधलेले असायचे ते आता बरेचसे आपल्याला खेडेगावाच्या पार्श्वभूमीवर तिकडे जाताना दिसतं. एक त्याचा सेंटर जो आहे तो मुंबई पुण्याच्या पेक्षा जास्त छोट्या छोट्या गावातनं गेलेला दिसतो आणि त्या गावातनं निर्माण होणारी वेदना आहे, गावातनं निर्माण होणारी जी संवेदना आहे ती चित्रपटातनं आलेली दिसते. किती छान आहे की आताचे जे टेक्नोसावी सगळे आहेत की आम्हाला तसं त्यांनी खूप बघितलेलं आहे, खूप काही ट्रायआउट केलेलं आहे आणि टेक्निकल प्रगती खूप झालेली आहे आता. तर पूर्वीचे जे ग्रेट दिग्दर्शक होते लाईक वी शांताराम, सत्यजित रे, विमल रॉय, गुरुदत्त, यांना जर या टेक्निकल फॅसिलिटीज अव्हेलेबल झाल्या असत्या, झाल्या काही कारण झाल्या म्हणजे आपण नाहीच आहे पण झाल्या असत्या, तर त्यांनी कशा प्रकारची चित्रनिर्मिती केली असती त्या लोकांनी. आधीच ते ग्रेट क्रिएटिव्ह माणसं होती. विशांतराम सारखा माणूस शून्यातनं त्यांनी जग निर्माण केलं, त्याचं काहीच बॅकग्राऊंड नाही. गुरुदत्त सारखा क्रिएटिव्ह माणूस, विमल रॉय, सत्यजित रे की जे कम्प्लीट शॉर्ट वाईज ते चित्र काढून शॉर्ट्स घ्यायचे होमवर्क, तर ते आता असते आणि त्यांना हा टेक्निकल सगळा सपोर्ट जर मिळाला असता त्यांनी काय चित्र निर्मिती केली असती. गुरुदत्तनी 39व्या वर्षी ते गेले, 39व्या वर्षी हा माझा मनाचा हल्ली हे असतो की ते त्यातले. पण त्याची दुसरी बाजू मला अशी पण वाटते की म्हणते मला असं वाटतं की आता हे जे विषय जे शहरी जे होतं ना, तर आता गावाकडचा आता मंगेश हाडवळे ना त्या ठाके किंवा नागराज मंजुळी सारखी हे तिथले विषय, तिथली माणसं, तिथलं वातावरण कधी एरवी आपल्याला बघायला किंवा अनुभवायला मिळालं नसतं, ते आता सगळे असे वेगळ्या तऱ्हेचे चित्र बघायला मिळतात. मला एक गंमत आता तुम्ही बोलता वाटली की तुमचा सिनेमा जेव्हा मी ट्रेलर आणि काही गोष्टी बघितल्या तेव्हा यमाच्या भूमिकेमध्ये तुम्ही मला दिसलात आणि त्या मिशा लावलेल्या, मला असं वाटून गेलं सर तुम्ही जो मुद्दा मांडलात की बऱ्याचदा असं होतं की टेक्नॉलॉजी एखाद्या कथेवर हावी होते आणि मग टेक्नॉलॉजीमुळे बऱ्याच वाट पण लागते बऱ्याचदा. या सिनेमामध्ये VFX करून यम आणता आला असता किंवा काही करता आला असतं पण तसं न करता हे काही वेगळं वाटतंय. तर मुळात पुन्हा गोष्ट आणि त्याच्या भोवतीची गुंफण हेच प्रथम केंद्रस्थानी असायला पाहिजे असं वाटतं. असं मला अजूनही माझ्या त्या म्हणजे काय म्हणतात त्याला साहित्य त्यातलं जे आहे ना त्याच्यावर मला अजूनही माझा भरोसा आहे. म्हणजे मूळ कथा, मूळ गोष्ट, मूळ पटकथा, मूळ संवाद हे चांगले हवेत. म्हणजे नुसतंच तुम्ही लोकांना चकित करणं तुमच्या टेक्नॉलॉजी ह्यानी तसं नाही होत ते. आणि त्याचा फोलपणा मला तरी माझ्यासारख्या प्रेक्षकाला तरी लगेच कळतो की हे त्याला काहीतरी त्याला एक कंटेंट वाईज आशय कथा पटकथा हे त्याच्यामध्ये असायला हवं. म्हणजे मग त्याची चित्रभाषा अर्थात मी तो बोलपट न होता चित्रपट वाटावं आणि चित्रभाषेतलं ते उमटावं असं. आजच्या काळामध्ये सर शिक्षण देताना मुलांना विशेषतः थिएटरच्या किंवा जे सिनेमाबद्दल शिक्षण घेतात त्या मुलांना टेक्नॉलॉजी जास्त शिकवली जाते आणि पुन्हा साहित्य मूल्य गोष्ट याकडे थोडंसं दुय्यम पाहिलं जातं कारण VFX भरपूर पाहिजे, तुम्ही टेक्निकली कॅमेरा जास्त वापरला पाहिजे असं सांगितलं जातं जनरली. तुम्हाला असं वाटतं सर की हे शिक्षणाची पद्धत काही उलटी असायला पाहिजे, कशा पद्धतीनं आत्ता आपण सिनेमाकडे फोकस करायला पाहिजे एक, आणि दुसरी गोष्ट जसं तुम्ही म्हणालात की ग्रामीण भागातनं विद्यार्थी काहीतरी आपली गोष्ट घेऊन येत आहेत,
तर जो मूळ कॉन्टेंट कॉन्टेंट आपण म्हणतो तो ग्रामीण भागात जास्त राहिला असं वाटतं का शहरी भागापेक्षा? नाही, कॉन्टेंट कुठला जास्त आणि त्याचा दर्जा कुठला हे काही माणसाच्या राहणीमानानुसार किंवा त्याच्या गरिबी श्रीमंतीनुसार अवलंबून असतं अशात मला भाग नाही. तर त्याच्यामध्ये जगण्याचे ताणतणाव कसे दिसतात, त्याच्यामधनं त्याला एक जे जे भोवतालचं वास्तव आहे ते वास्तवाचं अंडरस्टँडिंग त्याचं कसं आहे आणि त्यातून त्याची एक स्वतःचं राजकारण समाजकारण किंवा स्वतःचं एक तत्वज्ञान निर्माण होते का नाही त्यावर ते अवलंबून आहे. आता कोसलासारखी कादंबरी घेतली तर ती ग्रामीण भागात सुरू होते आणि शहरामध्ये येते. आत्ताचे अलीकडचे जे तरुण लेखक आहेत ते याच पिढीतनं वाढलेले आहेत पण त्यांच्या त्यांच्या लिखाणात पण ग्रामीण भागातलं वास्तव येतं. म्हणजे उदाहरणार्थ अजित साबळे म्हणून आहे कथाकार किंवा नवनाथ गोरे नावाचा कादंबरीकार तरुण आहे किंवा किरण गुरव नावाचा कथाकार कोल्हापूरचा आहे किंवा आता ज्यांना साहित्य अकॅडमी अवॉर्ड मिळालं ते कृष्णाखोर कोल्हापूरचे, त्यांचं जर पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की त्यांचं ग्रामीण भागातली संवेदना असून सुद्धा की काय ती अगदी असल संवेदना वाटते आत्ताच्या काळातली आहे आहे अशी वाटते. त्याच्यामुळे आता तुम्ही पहिला जो मुद्दा मांडला की शिक्षणाचा, त्याच्याविषयी मला कल्पना नाही कारण चित्रपटाच्या प्रशिक्षणाशी माझा कधी संबंध आला नाही. नाटकाच्या प्रशिक्षणाशी संबंध येतो पण नाटकाचे पद्धतशीर प्रशिक्षण घेणारे जे विद्यार्थी सध्या विद्यापीठात येतात किंवा ज्या कुठल्या खाजगी संस्थेत येत असतील त्यांची जडणघडण बघताना, कारण मराठी नाटक जे आहे ते शहर केंद्रित राहिलेले ते ग्रामीण भागात गेलेले नाही. ते नाटकं शिकायला म्हणून जी मुलं ग्रामीण भागात येतात तरी ते नाटक बघितलंच असेल अशातला भाग नाही. ते चित्रपट बघत बघतच मोठे झालेत किंवा ते कॅमेऱ्यातनं एक त्यांची जो काय त्यांची भाषा डेव्हलप झाली ते करत उभं, म्हणजे त्यांना वाचनाची आवड पहिल्यांदा लावावी लागते आणि मग त्यांना साहित्याच्या विषयी सांगावं लागतं. पण नाट्य प्रशिक्षणाचा जो भाग आहे हा संहिता प्रधानच आपल्याकडे असायला पाहिजे. जो नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये असेल किंवा ललित कला केंद्रामध्ये असेल किंवा बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात असेल किंवा शिवाजी विद्यापीठात असेल, सगळीकडे हा संहिता प्रधान घेऊन मग त्याला त्याला अनुलक्षून जे काही तांत्रिक भाग आहे त्याचं प्रशिक्षण द्यायला लागतं हे आपण म्हणतो. पण त्याची दुसरी बाजू उलटी अशी आहे की हे प्रशिक्षण तांत्रिक देण्यासाठी किमान सफाईनं असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर त्या विभागात दिले का कुठल्या विद्यापीठाने? ते एकाही विद्यापीठाने दिलेलं नाही. हा त्यातला विरोधाभास आहे. म्हणजे एका बाजूला आपण म्हणतो की नाटकाचं तंत्र शिकलं पाहिजे पण ते तंत्र शिकण्यासाठी आवश्यकता असणारी जी काही साधन सामग्री प्रोव्हाइड करायला पाहिजे ती दिलेली नाहीये. मग भर सगळा कशाला जातो? तो स्पोकन वर्डवर जातो, लिखाण लिखित स्वरूपात जातो आणि मग तो लिखाणाचा जो अभ्यास तोच करून जातो. म्हणजे हे म्हणायला ठीक आहे पण प्रत्यक्षात पायापाशी काय जो येतो ते आपल्याला इतकी वर्ष झाली तरी त्यात काही बदल होत नाही. उदाहरणार्थ अगदी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा निघून 60 वर्ष झाली असं म्हटलं तरी त्याला स्वतःची इमारत अद्यापही नाही. जुन्या राजवाड्यातच ते चालू आहे. स्वतःचं ऑडिटोरियम नाही, ते जुन्या राजवाड्यातलं बांधलेलं आहे तेच डागडुजी करून चालू आहे. स्वतंत्र कॅम्पस अजूनही नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा जसा IIT चा असतो तसा उभा राहिलेला नाही. जे जुनं होतं त्याच्यातच डागडुजी करून चालू आहे. म्हणजे नाटक बघताना प्रेक्षकांची जी गोची होती ती तिथं पण आहेच, ते ससेहोल पण आहेच. आणखीन एक मुद्दा असा आहे की उत्तम साहित्यातनं चित्रकृती म्हणजे चित्रपट तयार करणं हा एक भाग आणि चित्रपटासाठी साहित्य चित्रपटासाठी लिहिलं जाणं पुष्कळ वेळेला उत्तम साहित्यातली चित्रकृती त्या साहित्यकाराला समाधान देतेच असं नाही. अगदी 2-3 उदाहरणं देऊ शकतो. गाईड हे जे आर के नारायणची कादंबरी होती त्याच्याचा चित्रपट प्रचंड गाजला. तर विजय आनंदचं तर ग्रेट आहे सगळं सगळे कोरिओग्राफी देवानंद आणि वहिदा रहमान एस डी बर्मन वगैरे पण ते अत्यंत नाखुश होते आर के नारायण. हे मी माझी कादंबरी नाही म्हणाले. गॉडफादरला काय झालं? गॉडफादरचा पूजोच स्वतः चित्रपट लिहायला बसला होता. म्हणजे वन ऑफ दी टू रायटर्स मला डे ऑफ द जॅकल. डे ऑफ द जॅकल कादंबरी आणखीन मूळ ह्या सिनेमा त्याच्यामुळे उत्तम साहित्यावर निर्माण होणारा सिनेमा आणि सिनेमासाठी होणार साहित्य हा म्हणजे हा एक त्याच्यात फरक आहे. पण हा म्हणतो बरोबर आहे की एकूण त्या साहित्याची जाण
ही दिग्दर्शकाला जरी ती टेक्नो सॅव्ही असली आणि त्याला सगळं अलीकडचं पॅराफर्निया सगळा माहीत असेल, त्याला कमांड असेल, तरी ही साहित्याची जाण असणं दिग्दर्शकांना मुख्यतः आणि कलाकारांना हे आवश्यक आहे असं मला वाटतं. खूप म्हणजे साहित्याची जाण म्हणजे त्यांचं वाचन जास्त असणं, म्हणजे पुढे मागे काय झालेलं आहे, उत्तम साहित्य काय आहे मराठीमध्ये, ते ती ती असायला पाहिजे. तर त्याचं ते रिफ्लेक्ट पुष्कळ वेळा असं होतं याच्यावर सिनेमाच्या स्क्रिप्टवर. पण उत्तम साहित्य होतं सिनेमा आणि सिनेमासाठी लिहिले गेलेलं उत्तम साहित्य. तसंच या पंचकमध्ये ते चांगलं उदाहरण आहे की पंचक हे आत्ताच्या काही गेल्या काही वर्षातलं सिनेमासाठी लिहिलेलं म्हणून चांगलं साहित्य. शेवटचा प्रश्न विचारतो, आता पंचकचा विषय चाललाय, तुमची भूमिका फार इंटरेस्टिंग वाटते मला. तुम्ही स्क्रीन प्लेही बघितला, सरांनी सांगितलं, या संपूर्ण सिनेमामधला एक सिक्वेन्स तुम्हाला आवडलेला सांगू शकाल का की हा तुम्ही जरूर. तुला सिनेमा करून 4 वर्ष होऊन गेली आधी, कारण त्याच्या मधल्या काळात मी बरेच सिनेमे केले. मोस्ट बिझी अगदी मोस्ट बिझी ऍक्टर. नाही असं नाही, बिझी ऍक्टर म्हणून नव्हे, पण त्याच्यामुळे आता अगदी फ्रेम टू फ्रेम. आता मी जर शूटिंग करून आलो तर मी त्यातलं सगळं सांगू शकतो. मला बऱ्यापैकी माहिती आहे ती काय स्टोरी आहे ती. पण मला असं वाटतं की मी ते तू जे मगाशी वर्णन केलंस की ते त्या रूपामध्ये वावरणं हा प्रकार आहे, तो मगाशी तो राहुल आवटे मी पण ते लक्षात नव्हतं माझ्या. अच्छा, ते सिंगल शॉट मध्ये त्यांनी खूप ते घेतले आणि त्याच्यामध्ये कोऑपरेशन सगळ्या म्हणजे सगळ्यांचं कोऑपरेशन नाही कॉन्ट्रीब्युशन सगळ्यांचंच आहे. लेखकाचं आहे, दिग्दर्शकाचं आहे आणि सगळ्या ऍक्टर्स कास्ट त्यात बरेच ऍक्टर जवळजवळ पंचायत मध्ये सगळे ऍक्टर्स त्यात कव्हर झाले. अरे वा, हा गंमत आहे. हा आहे, मी आहे आणि सगळे वन शॉट आहे. वन शॉट मध्ये तो अख्खा कॅमेरा फिरतो. तो मला मला असं वाटतं की गंमत म्हणजे काही हे असेल की अजून मी तो सिनेमा बघितलेलाच नाही. अच्छा, ते ट्रायल शो झाली किंवा पिफला झाला ना, ते मी नव्हतो इकडे पुणे. पण मलाही उत्सुकता आहे प्रीमियरला की ते तो कसा झाला कसं झालं. तर तो माझ्या लक्षात राहिलाय की तो शॉर्ट इंटरेस्टिंग वाटू मजा वाटू शकतो. हो, सिंगल शॉट मध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन सगळ्यांचं झालं ना. सगळ्या ऍक्टर्स पण आलं की ऍक्टर्स अलर्ट पण आहेत आणि ते कॅमेराचं तुमची त्या मेकअपची हाऊस तुम्ही ह्याच्यातही भागून घेतली. मेकअप आवडणार मला असं सांगितलं नाही. तुम्ही काय सांगाल, एक एक आवडता कुठला शॉट किंवा एखादा सिक्वेन्स तुम्हाला आवडला करताना मजा आली? अनेक आहेत त्यातले. मी त्याच्यात मी छोटा मुद्दा आहे हा, ह्यांनी आता सांगितलेल्या सीन मध्ये त्याचा माझा मोठा भाग आहे, तो तुम्हाला बघायला मिळेल इंटरव्हलच्या आधी. ओके. दुसरा एक आहे की तो पंचक शांतीचा काहीतरी रिच्युअल चालू असतं आणि या बाजूला आदिनाथ जो आहे तो त्याचा काय म्हणतात कानामध्ये जो फोन हे असतो इयरफोन, तो संगीत ऐकत असतो. तर तो संगीत ऐकतो, त्या ऑपेराचं संगीत ऐकतो आणि तो डोळे उघडून बघतो तर समोर चालू आहे पंचक शांतीचं रिच्युअल आणि त्याच्या ह्याच्याऐवजी त्याला तो ऑपेराचा कॉन्ट्रा आहे. तो अतिशय मजेशीर गमतीदार आहे. गमतीदार याच्या प्रभावमध्ये आहे बस तुमची चालू माझा ऑपेरा आहे. तो त्याचा विश्वास नाही याच्यावर, तो विज्ञाननिष्ठ आहे माझा मुलगा. कॅरेक्टर मध्ये तेजस्वी त्याची बायको प्रभा ट्रेलर मध्ये मोठा मुलगा आनंदी कडे असं नाही. याच्यामध्ये एकूण गंमत आहे आणि ट्रेलर तर तुम्ही पाहिला असेलच. या सगळ्या गप्पांमधून मला खात्री आहे की त्याचं लिखाण आणि त्यामध्ये असलेला कॉन्टेंट हा महत्त्वाचा असू शकेल असं मला आत्ता वाटतं. सिनेमा रिलीज होणार आहे जानेवारीमध्ये, तर तुम्ही जरूर सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पहा. तुम्ही दोघंही इथं आवर्जून आलात, वेळ दिला, त्याबद्दल तुमचे खरंच मनपूर्वक आभार. सिनेमा बघितल्यानंतर मी सिनेमाबद्दल बोलायला आवडेल. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.